नमस्कार, मी आनंद कांबळे। आपण पाहूया महाराष्ट्राच्या ठळक बातम्या। या ठिकाणी आपण आरंभ चॅरिटेबल ट्रस्ट या संदर्भात या ठिकाणी उपस्थित झालेले आहात। या ठिकाणी तुम्हाला या संदर्भात काय निवेदन द्यायचं? सर्वप्रथम विभागातील सर्व नागरिकांना दिवाळीच्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या व भाऊबीजेच्या लक्ष्मीपूजनाच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी आनंदाची, सुखसमृद्धीची, ऐश्वर्याची आणि भरभराटीची जावो अशी या आरंभ परिवारातर्फे विभागातील सर्व नागरिकांना शुभेच्छा देतो। तसंच आरंभचा 10 तारखेला वर्धापन दिन आहे। या वर्धापन दिनानिमित्त भव्य क्रिकेट सामने, त्यानंतर महिलांसाठी खेळ पैठणीचा होम मिनिस्टर असा कार्यक्रम ठेवलेला आहे, जेणेकरून विभागातील सर्व नागरिकांना, महिलांना व युवा पिढीसाठी असं क्रिकेट सामने या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। तसेच विभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी याचा आरंभ परिवारातर्फे आयोजित केलेल्या आरंभ सप्ताहाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचं या ठिकाणी सोळाव कीर्तन दिनांक 11 नोव्हेंबर या दिवशी घेण्यात आलेलं आहे। 6 ते 9 अशी या कार्यक्रमाची वेळ आहे। तसंच विभागातील सर्व नागरिकांना लकी ड्रॉ, मोफत लकी ड्रॉचं आयोजन सुद्धा या ठिकाणी आरंभ परिवारातर्फे करण्यात आलेलं आहे। महत्त्वाची गोष्ट, आरंभ परिवाराच्या मार्गदर्शिका सन्माननीय भवनाताई शहा योगायोगाने त्यांचा वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा या ठिकाणी 11 नोव्हेंबर या दिवशी आलेला आहे। त्या अनुषंगाने या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा देखील या ठिकाणी बाबा महाराज सातारकरांचं सुश्राव्य कीर्तन झाल्यानंतर 9:30 करण्यात येणार आहे। याची विभागातील सर्व नागरिकांनी व हितचिंतकांनी व परिवारातील सर्व पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी नोंद घ्यावी। आणि प्रथम मी सर्वप्रथम आरंभ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे सर्व वार्ड क्रमांक 12 मधील नागरिकांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देऊ इच्छितो। आणि त्यानंतर आमचा जो प्रोग्राम आम्ही राबवलेला आहे या ठिकाणी, खरं तर या ठिकाणी 2 बर्थडे सेलिब्रेशन होणार आहे। एक म्हणजे आमच्या आरंभ ट्रस्टला मला वाटतं 10 ते 11 तारखेला 1 वर्ष पूर्ण होत आहे। आम्ही आरंभ ट्रस्ट चॅरिटेबल ट्रस्टतर्फे पण 1 वर्ष तर पूर्ण झाल्याबद्दल आम्ही केक कापणार आहोत। आणि त्यानंतर आमची एक मोठी बहीण आहे भावनाताई शहा, यांचा देखील त्याच दिवशी 11 तारखेला बड्डे आहे, योगायोग म्हणावा। आणि अशाच प्रकारे आम्ही दोन्ही बड्डे सेलिब्रेशन करताना बड्डेनिमित्त बाबा महाराज सातारकर यांनासुद्धा आम्ही या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे, जेणेकरून देवीपडील सर्वांनी मी म्हणतो लाभ घ्यावा। आणि पुन्हा एकदा आणि विविध कार्यक्रम देखील या ठिकाणी राबवण्यात आलेले आहेत। आणि पुन्हा एकदा मी सर्वांना दिवाळीनिमित्त शुभेच्छा देऊ इच्छितो।